आयटीआय इन्स्ट्रक्टरच्या इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन मध्ये जे कोणते डाउटफुल क्वेश्चन्स आहेत ज्याच्यावर आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो त्याच्यासाठी रेफरन्स पण लागतात आपल्याला अपलोड करायला तर रेफरन्स सकट आपण जे काही क्वेश्चन्स आहेत तिथे डिस्कस करूया बऱ्याच मुलांना डाऊट होते तर काही काही क्वेश्चन्स आहेत ते त्यांनी करेक्ट आन्सर दिलेले आहेत पण काही काही क्वेश्चन्सचे जे रॉंग आन्सर्स आहेत ते सगळे आपण इन डिटेलमध्ये डिस्कस करूया ओके आणि मी इलेक्ट्रिशियन okay? आणि वायरमॅनच्या ह्याच्यासाठी सांगतो कारण त्याच्यामध्ये टेक्निकल जे क्वेश्चन्स आहेत ते मी चांगल्या प्रकारे आन्सर देऊ शकतो कारण माझ्या इलेक्ट्रिकलच बॅकग्राऊंड आहे बाकीचे जे कुठले ट्रेड्स आहेत त्याचे आपण थोड्या वेळामध्ये डिस्कस करू त्याचे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया पण ते पण मोस्टली इंडस्ट्री फोर पॉईंट झिरोचे डिस्कस करूया कारण टेक्निकलच्या बाबतीत मला तेवढा प्रभावीपणे सांगता येणार नाही त्याच्या रेफरन्स वगैरे कुठून येते इलेक्ट्रिशियन म्हणून आणि वायरमॅन त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा सिलेक्ट केलेलं ठीक आहे सगळ्या क्वेश्चन ऑफ द कोमा स्टेज इज प्रोड्यूस बाय अ स्ट्रोक इन अ ह्युमन बॉडी ओके असा क्वेश्चन आहे तर हे इथे रॉंग आन्सर आहे त्याचा मी तुम्हाला रेफरन्स कुठून घ्यायचा आहे कुठून ते सांगतो तर निमीचे आपले स्टँडर्ड बुक आहे इलेक्ट्रिशियन ची एन एस क्यू एफ लेवल ची फर्स्ट इयर इथे बघू शकता वॉल्यूम वन अँड टू त्याच्यामध्ये तुम्ही पेज नाईन्टीन जर ओपन केलं तर तिथे तुम्हाला इथे तुम्हाला मध्ये इथे दिसून आहे मी हायलाईट करून दाखवतो तेवढा जो पोर्शन आहे तो आपण हायलाईट केला ते पाहू शकता स्ट्रोक इज अ सर्ब्रोवस्क्युलर ऍक्सिडेंट ओके आणि त्यांनी काय सांगितलं न्युरोजेनिक इथे त्यांनी सांगितलं ते शॉकच्या याच्यामध्ये एक्झॅक्टली ते स्ट्रोक वर्ड इथे इम्पॉर्टंट आहे फार बघा इथे पाहू शकता तुम्ही स्ट्रोक वर्ड इम्पॉर्टंट आहे तर त्याच्यासाठी सेरेब्रो वेस्क्युलर ॲक्सिडेंट हे इथे करेक्ट आन्सर आहे त्यांनी तिथे ऑप्शन चुकीचा दिलेला आहे ओके तर ह्याचे रेफरन्स वगैरे आहेत ते तुम्हाला मी प्रोव्हाइड करेन ग्रुपवर अपलोड करेन सगळे जे काय लागतील ते त्या हिशोबाने जे माझ्याकडे अवेलेबल आहेत सगळं तुम्हाला प्रोव्हाइड करून त्या तुम्ही त्या अकॉर्डिंग तुम्ही तिकडे अपलोड करू शकतो ओके तर हा एक क्वेश्चनचं आपल्याला ऑब्जेक्शन रेज करायचं आहे इथे टिक करतो त्याच्या सम समोर आपल्याला ऑब्जेक्शन आहे ते रेज करायचं आहे दुसरा क्वेश्चन आहे वॉट इज द पॉसिबल कॉज फॉर द डिफेक्ट वेन द आउटपुट वोल्टेज इज लो अँड डज नॉट रेग्युलेट इन द ऑटोमॅटिक स्टेबलायझर तो कॉमन सेन्स नाही पण याचा तुम्ही आन्सर करू शकता की काय आहे व्हॉट इज द पॉसिबल कॉज म्हणजे काय कारणामुळे डिफेक्ट वेन द आउटपुट वोल्टेज इज लो काय कारणामुळे सर इथे याच्यापैकी दिलेल्यापैकी एक डिफेक्ट झालेला असेल की ज्यामुळे आपला जो आउटपुट वोल्टेज आहे तो आपला कमी होऊ शकतो अँड डज नॉट रेग्युलेट इन द ऑटोमॅटिक स्टेबलायझर तो ऑटोमॅटिक स्टेबलायझरमध्ये रेग्युलेट होऊ शकत नाही त्यांनी इथे पहिला आन्सर दिलेलं आहे हेल्डअप रिले कॉन्टॅक्ट पण याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन टू शॉर्टेड झेनर डायोड अँड ट्रान्झिस्टर ऑर ओपन रेजिस्टर ओके तर हे पण एक स्टँडर्ड बुकमधूनच आहे सगळे जे काय आहे तुम्हाला रेफरन्स मी प्रोव्हाइड करेन इथे पाहू शकता आउटपुट वोल्टेज इज लो अँड डू नॉट रेग्युलेट आणि त्याच्या काही पॉसिबल कॉजेस त्यांनी इथे दिलेलं आहे पॉसिबल कॉज फॉर डिफेक्टिव्ह शॉर्टेड झेनर डायोड ऑर ट्रान्झिस्टर ऑर ओपन रेजिस्टर ओके तर हे करेक्ट आन्सर आहे हा आपण तिथे प्रोव्हाइड करू शकतो आणि कॉमन सेन्स हे ऑब्व्हिअसली जर ओपन रेजिस्टर वगैरे असेल तर त्याच्या ठिकाणी वोल्टेज येते म्हणजे सर्किट जर ओपन झालं बेसिकली रेजिस्टर ओपन म्हणजे सर्किट जर ओपन झालं तर जो काय वोल्टेज आहे ते आउटपुट साईडला येणार नाही त्यामुळे आपल्याला आउटपुटला वोल्टेज लो मिळेल असं आपण इथे कन्सिडर करू शकतो ओके कॉमन सेन्स आहे बऱ्याच मुलांनी याचा आन्सर दिलेला आहे शॉर्टेड झेनर डायव्हर ट्रान्जिस्टरवर ओपन रेजिस्टर म्हटलं चुकीचं दिलेलं आहे ते आपण ह्याच्यासाठी ऑब्जेक्शन ते रेज करणार आहोत ओके okay? पुढचा बघूया क्वेश्चन हा एक इम्पॉर्टंट आहे इथे खरं आन्सर पॅथॉलॉजी आणि ॲडव्हान्स मट म ॲडव्हान्स मटेरियलमध्ये बऱ्याच स्टुडंटला डा डाऊट होता पण ह्याच्या पलीकडे जाऊन पण त्यांनी एवढी मोठी चूक केलेली आहे की एकाच क्वेश्चनला त्याने दोन वेगवेगळे आन्सर दिलेले आहे इथे तुम्ही पाहू शकता वरचा जो क्वेश्चन आहे ते कलरफुल त्याच्यामध्ये ॲडव्हान्स मटेरियलला त्यांनी इथे करेक्ट आन्सर दिलेला आहे अँड जो सेकंड एका स्टुडंटचा जे रिस्पॉन्स शीट आहे त्याच्यामध्ये त्यांनी पॅथॉलॉजीला इथे करेक्ट आन्सर दिले आहे तर मग हा क्वेश्चनच कम्प्लिटली बाद होऊन जाणार आहे त्या क्वेश्चन्स आपण कॅन्सल करण्यासाठी आपण ह्याच्यासाठी ऑब्जेक्शन येथे रेज करणार आहोत ऑब्जेक्शन आपल्याला रेज करायचंच आहे ह्याचं एक्झॅक्ट बुकमध्ये किंवा असा रेफरन्स स्टँडर्ड बुकमध्ये आपल्याला कुठे नाही आहे पण आपण ह्या एका पॉईंटवर आपण घेऊ शकतो की ऑब्जेक्शन रेस करू शकतो की इथे दोन वेगवेगळे आन्सर दिलेले आहेत सेम क्वेश्चन्ससाठी ओके दोन्हीच्या दोन्ही स्क्रीनशॉट वगैरे जे ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन ग्रुपवर तर टेलिग्रामच्या ग्रुपवर तिथे तुम्ही घेऊ शकता किंवा एक मी पी डी एफ बनवूनच तिथे अपलोड करेन सगळ्या रेफरन्सची पुढचं एक क्वेश्चन आहे डी सी एस स्टँड्स फॉर डॅश तर हा आपण आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सुद्धा कव्हर केलेलं होतं इंडस्ट्री फोर पॉईंट झिरोच्या याच्यामध्ये त्याचा करेक्ट आन्सर आहे डिस्ट्रीब्युटेड कंट्रोल सिस्टीम ओके डिजिटल कंट्रोल सिस्टीम आन्सर येणार आहे डिस्ट्रीब्युटेड कंट्रोल सिस्टम याचा करेक्ट आन्सर आहे आणि ह्याच्यासाठी तुम्ही ऑनलाईन चेक केलं तरी सुद्धा तुम्हाला तेच मिळेल पण त्याच्यासाठी मी आपलं स्टँडर्ड रेफरन्स हवा आहे स्टँडर्ड रेफरन्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे हे बघा इथे प्रोसेस कंट्रोल अँड ऑप्टिमायझेशन एक बुक आहे ज्याचे ऑथरचं नाव इथे तिने दिलं ओके लिपटक असं काहीतरी नाव आहे त्यांचं ओके फॉरेन ऑथर आहे आणि तू बघू इन्स्ट्रुमेंट इंजिनियर्स हँडबुक फोर्थ एडिशन प्रोसेस कंट्रोल अँड ऑप्टिमायझेशन या सगळ्या गोष्टी मेन्शन करा पेज नंबर इथे एल व्ही आय आहे ओके इथे रोमनमध्ये दिलेला आहे त्यांनी एल व्ही आणि आय असा तिथे त्यांनी ते पेज नंबर दिलेला आहे इथे हायलाईट केलेला आहे तुम्हाला झूम करून दाखवतो त्याच्यापैकी हे बघा इथे डी सी एस डी सी एस काय आहे डिस्ट्रीब्यूटेड कंट्रोल सिस्टीम इथे ॲब्रिवेशन त्याचे फुल फॉर्म इथे तुम्हाला दिलेले आहे तर हा आपण रेफरन्स म्हणून टाकू शकतो रेफरन्ससाठी आपण टोटल तीन पेजेस किंवा तीन जे काय कॉपीज आहेत ते आपण तिथे अपलोड करू शकतो तीन आ, प्रूफ म्हणून आपण तिथे अपलोड करू शकतो हे तीन फोटोज जे तरी आपण अपलोड केले तरी ते चालतील पीडीएफ चा ऑप्शन असेल तर पीडीएफ करू किंवा जर फोटोचं ऑप्शन असेल तर हे फोटो आपण तिथे अपलोड करू शकतो ठीक आहे तर आता पुढचे जे क्वेश्चन हे आहेत ते स्टँडर्ड रेफरन्स आहे की ह्याच्यासाठी आपलं ऑब्जेक्शन रेज करायचेच आहेत कंपल्सरी हे सगळे क्वेश्चन्स आहेत आणि त्याच्या एका डाउटफुल एक डिस्कस करूया सो विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंपोनेंट ऑफ द स्मार्ट फॅक्टरी ओके स्मार्ट फॅक्टरीचे रिलेट स्मार्ट फॅक्टरीचे रिलेटेड आहे असं नाही की स्मार्ट वर्ड येईल तो तिकडेच आन्सर करेक्ट येईल तर बऱ्याच मला डेटा ॲनालिसिस दिलेला आहे पण डेटा ॲनालिसिस एक स्मार्ट फॅक्टरीमध्येच डेटा ॲनालिसिस म्हणजे काय तुमच्याकडे एक जो रॉ डेटा असतो त्याला तुम्ही ॲज अ युजफुल डेटामध्ये कन्वर्ट करू शकता तर सपोज आपण एक फॅक्टरी कन्सिडर केली तर फॅक्टरीमध्ये बराच रॉ डेटा आहे तो जनरेट होतो म्हणजे जे टेम्पर सपोज आपण टेम्परेचर कन्सिडर केलं किंवा तिकडे वेस्ट मटेरियल कन्सिडर केलं किंवा प्रेशर कन्सिडर केलं तर अशा प्रत्येक टायमा टायमाला रिअल टाइम डेटामध्ये तुमच्याकडे एक डेटा आहे तो जनरेट होतो तर तो क कॅनालिसिस करणं आणि इफिशियंटली तुमची फॅक्टरी ती पुढे चालवणं हे डेटा अनालिसिसमध्ये येतं तर हा ऑप्शन्स म्हणजे नॉट विचारले ना त्यांनी तर ऑप्शन डेटा ॲनालिसिस करेक्ट नाही ना स्मार्ट आयडिया हा त्यांनी जो दिलेला आहे तो परफेक्ट आहे स्मार्ट आय आयडिया स्मार्ट आयडियाच्या बेसिसवर आपण स्मार्ट फॅक्टरी नाही बनवू शकत त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे स्मार्ट मशीन असायला पाहिजे आणि स्मार्ट इंजिनिअरिंग असायला पाहिजे इंजिनिअरिंग म्हणजे बेसिकली तेच तुम की तुमच्याकडे सिस्टीम किंवा कम्प्लीट सगळ्या मशीन्स आणि सोबत डेटा अनालिसिस तर हा जो ऑप्शन आहे तर त्यांनी करेक्ट आन्सर दिलेला आहे ह्याने है, जो आन्सर प्रोव्हाइड केलेला आहे ते करेक्ट आहे त्याच्यासाठी आपण ऑब्जेक्शन रेज करणार नाही आहे नेक्स्ट आहे आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट विद अ रेफरन्स टू द आयओटी ह्याचा पण त्यांनी आन्सर आहे ते करेक्ट प्रोव्हाइड केलेलं आहे बऱ्याच स्टुडंटने इथे ऑप्शन टू आहे हा त्यांनी इथे सिलेक्ट केलेला आहे ऑप्शन टू काय आहे ते वाचा नक्की इनकरेक्ट विचारलं त्यांनी मेन आय ओ टी इज नो लॉंगर अ लक्झरी बट अ नेसेसिटी आय ओ टी सगळ्यांच्याच घरी नाही आहे आता माझ्यासुद्धा घरी नाही आहे आय ओ टी आय ओ टी म्हणजे काय तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशन किंवा इंटरनेटच्या हेल्पने तुमच्या घरातले जे काय इक्विपमेंट्स वगैरे इन शॉर्ट सांगायचं तर घरातले जे इक्विपमेंट्स आहेत ते आपण त्याच्यामध्ये कंट्रोल करू शकतो तर ते काही लक्झरी आहे ती आत्ता म्हणायला गेलं तर कारण मी स्वतःहून लाईट लावू शकतो उठून मी स्वतःहून ए सी लावू शकतो मी घरी आल्यानंतर ए सी लावू शकतो तर या सगळ्या गोष्टी आपण मॅन्युअली करू शकतो तर ऑटोमॅटिकली नेसेसिटी नाही त्याच्याशिवाय आपण जगू शकतो का तो हो जगू शकतो त्यामध्ये नेसेसिटी नाही आहे तर ते एक लक्झरी आहे ओके okay, तर हा त्यांनी जो ऑप्शन जो थ्री प्रोवाइड केलेला आहे तो करेक्ट ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये ऑब्जेक्शन रेज करू नका ते कॅन्सल करतील सर Phase, AI, AI फेस फेस रेकग्नेशन सिस्टीम इज सपोर्टेड बाय विच ऑफ द फॉलोईंग टेक्नॉलॉजीज ऑफ द आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्ट्रॉंग ए आय वीक ए आय आपण डिस्कस केलेलं आहे कॉग्नेटिव्ह ए आय आणि अप्लाइड ए आय तर ह्याच्यामध्ये फेस रिकग्नेशन आहे तो अप्लाइड ए आयच्या अंडरच येतो तर ऑप्शन थ्री ह्या इथे ते त्यांनी दिला आहे तो करेक्ट आन्सर ह्याच्यावर सुद्धा ऑब्जेक्शन रेज करू नका जिथे गरज आहे तिकडे करा करेक्ट होईल ओके हा आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे पुढे बघूया विथ सेन्सर इज रिकमेंड फॉर द रिलायबल टेम्परेचर मेजरमेंट इन प्रोसेस मॉनिटरिंग अँड द कंट्रोल एन्व्हायरमेंट्स तर ह्याच्यामध्ये पण बऱ्याच मुलांना डाउट असेल की डी एच okay, दे टी इलेव्हथ हा पण ॲक्च्युली लेक्चरमध्ये डिस्कस केला त्याच्यामध्ये सांगितलं की एच स्टँड्स फॉर द ह्युमिडिटी अँड टी टेन्स फॉर टी स्टँड्स फॉर द टेम्परेचर ओके तिथे टेम्परेचर वर्ड आल्यामुळे बऱ्याच मुलांनी इथे डी एच टी केलेलं असतात त्याचं चुका नाही आहे बऱ्याच मुलांचं झालेलं आहे तिथे चूक झालेली आहे तर मग कसं वाईट वाटून घेऊ नका पण ह्यांनी जे आन्सर प्रोव्हाइड केलेलं आहे ते जास्त अॅक्युरेट आहे असं म्हणू शकतो तर तुम्ही स्टेटमेंट वाचा प्रोसेस मॉनिटरिंग अँड द कंट्रोल एनवायरमेंट अँड ॲज इट इज स्टेटमेंट इथे तुम्ही पाहू शकता ऑनलाईन जर सर्च केलं प्रोसेस मॉनिटरिंग अँड कंट्र, कंट्रोल ल, तुम्हें तुम्हें एं कंट्रोल एनवायरमेंट जर तुम्ही गुगलवर गेलात फक्त रोज माउंट टू वन फोर सी सेन्सर एवढं जरी टाईप केलं तरी पहिल्याच लिंक तुम्हाला ही मिळेल अँड त्याच्या खाली तुम्हाला इथे पाहू शकता प्रोसेस मॉनिटरिंग अँड कंट्रोल एनवायरमेंट ॲज इट इज वर्डिंग आहे तर त्या तू तु त्यामुळे तुम्ही ह्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ नका तर जे जे काय आहे ते तुम्हाला तिथे अलाव नाही करणार म्हणजे आन्सर आहे तर तुमचं चेंज नाही करणार तर त्यापेक्षा बेटर की आपण जे खरंच गरज आहे तिकडे आपण अप्लाय करू व्हॉट इज द आउटपुट वोल्टेज ऑफ अ चार्जर मी ह्याचा आन्सर पण सांगितलं होतं आपण इलेक्ट्रिशियन वायरमेंटचे जे काही क्वेश्चन्स घेतले होते त्यामुळे डिस्कस केलेलं आहे की सपोज कन्सिडर करा हा आपला चार्जर आहे ओके हा चार्जर आहे आणि इथे बॅटरी आहे ठीक आहे ही आपली बॅटरी आहे आणि तुम्हाला चार्जरच्या हेल्थने तुम्हाला बॅटरी आहे ती चार्ज करायची आहे हा सपोज चार्जरचा एक इनपुट आहे ओके तर त्या चार्जरचा त्याने काय मिळालं आहे आउटपुट वोल्टेज ऑफ द चार्जर म्हणजे ह्या पॉईंटबद्दल ते इथे बोलत आहे ए पॉईंटबद्दल आणि हे आहे दुसरं ते बॅटरी हा आहे आपला बी पॉईंट तर जो तुमचा चार्जर बॅटरीला केव्हा चार्ज करेल जेव्हा चार्जरचा जो आउटपुट आहे तो तुमचा बॅटरीच्या इनपुट वोल्टेजपेक्षा किंवा बॅटरीच्या वोल्टेजपेक्षा रिक्वायरमेंटपेक्षा जास्त असायला पाहिजे तरच तुमचे चार्जिंग फ्लो होईल ना ऑब्व्हिअसली नाहीतर जर तुमची बॅटरीची पोलॅरिटी जास्त असेल म्हणजे बॅटरीचं वोल्टेज जास्त असेल ॲज कम्पेअर टू द चार्जरचं आउटपुट तर ते रिव्हर्स चार्जिंग व्हायला प्रयत्न करेल म्हणजे इथून ह्याला चार्ज करायचा प्रयत्न करेल आता नवीन फोनमध्ये आलेलं आहे की जर तुमच्याकडे दोन फोन असतील तर त्याच्यामधून तुम्ही रिव फोनवरून फोनला चार्ज करू शकता रिवर्स चार्जिंग होऊ शकते पण आपल्याला तसं करायचं नाही आहे मेन काय चार्जरच्या ह्याने आपल्या बॅटरी चार्ज करायचे तर त्यामुळे नेहमी हायरपासून ते, ते हायर लोअरकडे जाणार त्यामुळे आउटपुट वोल्टेज ऑफ द चार्जर इज अ हायर दॅन द बॅटरी व्होल्टेज त्यांनी जे आन्सर प्रोवाईड केलं आहे करेक्ट आन्सर आहे विच इंडस्ट्री अ क्वाईट हाय डिग्री ऑफ द सायबर फिजिकल सिस्टम क्वाईट हाय डिग्रीचा अर्थ काय होतो याचा अर्थ की म्हणजे ॲडव्हान्स लेवलचे खूप जास्त कॉम्प्लिकेटेड किंवा जास्त काय म्हणतो ॲडव्हान्स लेव्हलचे तिथे त्यांनी सायबर फिजिकल सिस्टीम आहे तिथे यूज केलेले आहे तर हे जे चार ऑप्शन सिलेक्ट केले त्या चार ऑप्शनमध्ये एरोस्पेसमध्ये सगळ्यात जास्त कॉम्प्लिकेटेड आणि सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट किंवा हाय लेवल ऑफ डिग्री सायबर फिजिकल सिस्टीम आहे ते यूज होऊ शकते ऑटोमोबाईल टेलिफोन आणि रेल्वेजमध्ये एवढा सायबर फिजिकल सिस्टीमची गरज नाही आहे तर त्यामुळे एरोस्पेस करेक्ट आन्सर आहे ऑब्जेक्शन रेस करू नका नेक्स्ट आहे वीच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट फॉर अ सिरीज सर्किट तर याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच स्टुडंट डाऊट आलेला आहे की ऑप्शन त्यांनी दिला तो करेक्ट आहे ॲक्च्युली द टोटल रेजिस्टन्स इज इक्वल टू द सम ऑफ द इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स दॅट अप द सर्किट म्हणजे काय सिरीजमध्ये काय काय रेजिस्टन्स कनेक्ट केलेले आहे सपोज इथे रेजिस्टन्स मी कनेक्ट करतोय त्याच्यामध्ये तो काय म्हणतोय टोटल रेजिस्टन्स इज इक्वल टू द सम ऑफ द इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स दॅट मेड अप द सर्किट जर तुम्ही इथून इक्विवेलेंट किंवा टोटल रेजिस्टन्स काढला तर हे आर वन आर टू आणि आर थ्रीची ॲडिशनच आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे ऑप्शन वन आहे ते करेक्ट आहे अप्लाइड व्होल्टेज इज सेम अक्रॉस द ईच ब्रांच पॉसिबलच नाही आहे रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू नुसार ती जे वोल्टेज ड्रॉप आहे तो चेंज होणार तर मग ऑप्शन टू तो रॉंगच आहे टोटल पॉवर इज इक्वल टू द सम ऑफ द पावर डिसिपेटेड बाय द इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स ओके तर ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगेल ह्याच्यामध्ये बऱ्याच स्टुडंटला डाउट येईल ते है नहीं। की टोटल पावर इज इक्वल टू द सम ऑफ द पावर डिसिपेटेड हो इन द इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स तर टोटल पावर म्हणजे काय त्यांनी सांगितलं नाही म्हणजे टोटल डिसिपेटेड पॉवर की टोटल सर्किटमधली पॉवर ह्याच्यामध्ये सपोज सर्किट जे सिरीज सर्किटमध्ये कुठला अजून एखादा एलिमेंट जर सपोज मी इथे ॲड केला त्याच्या अॅक्रॉस म्हणजे सपोज पॉवर डिसिपेट होत असेल तर त्यामुळे आपण या आर वन आर टू आर थ्रीच्या ॲक्रोसची जी पॉवर आहे प्लस हे जो काय थर्ड एलिमेंट आहे जो काय अननोन रेजिस्ट अननोन जो काय एलिमेंट आहे त्याच्या अक्रॉस म्हणजे पॉवर डिसिपेट होत असेल तर आपण म्हणू शकत नाही की टोटल पॉवर हे ती फक्त रेजिस्टन्सच्या अॅक्रॉसची असू शकते करेक्ट अँड दस्ट करंट डिवाइड्स इन इच ब्रांच अकॉर्डिंग टू द रेजिस्टन्स ऑफ द इच ब्रांच संपलाच विषय ह्याच्यामध्ये येणार नाही करंट तर सेमच असणार सिरीज रेजिस्ट सिरीज सर्किट आहे त्यामुळे करंटचा काही प्रश्नच आहे त्यामुळे ऑप्शन वन आहे तो करेक्ट ऑप्शन इथे येईल पुढे पाहूया अकॉर्डिंग टू द बी एस आहे तो जो करंट uh, होता की नंबर ऑफ डायमीटर ऑफ वायर्स आहे त्याच्यामध्ये किती करंट आहे फ्लो होईल ओके ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांना माहीत नसेल नाईन्टीन एम्पियर त्यांनी करेक्ट केलेला आहे तुम्ही जर सर्च केला नेटवर तिथे पाहू शकता साईज एटी स्लाय झिरो पॉईंट टू लासाठी करंट आपल्याला एकोणीस एम्पेअरात लागतो तर हा इथे करेक्ट ऑप्शन आहे नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग इंडिकेट्स द ट्रान्सफॉर्मर फॉर द टू सेपरेट वाइंडिंग वर्डिंग समजून घ्या टू सेपरेट वाइंडिंग ओके फर्स्ट आहे तो तो ऑटो ट्रान्सफॉर्मरचा आहे तर हा तो ऑप्शन येणारच नाही आहे थर्ड आहे तिथे तुम्ही तीन वाइंडिंग दिसतात आपल्या तर टर्शरी वाइंडिंग आहे ती प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी वाइंडिंग इथे आहे आणि आता ऑप्शन राहिलं की सेकंड आणि फोर्थमध्ये बऱ्याच जणांना डाऊट होता तर ऑप्शन जो फोर आहे तो करेक्ट आहे टू सेपरेट वाइंडिंग आपल्याला दिसत आहेत ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे प्रायमरीला पाहू शकते इथे स्टारमध्ये आणि सेकंडरीला इथे एक्झॅक्ट कनेक्टेड आहे इथे सिंबॉल दिसते ओके त्याच्यामध्ये टू सेपरेट वाइंडिंग आपण असं म्हणू नाही शकत प्रायमरी सेकंडरी म्हणू शकतो पण टू सेपरेट वाइंडिंग नाही म्हणू शकत कारण स्टारमध्ये पण त्यांनी जर इंडिव्हिज्युअल वाइंडिंग जरी कनेक्ट केली ही एक वाइंडिंग ही एक वाइंडिंग आणि ही एक वाइंडिंग तरी एकाच फक्त स्टारमध्ये तिथे त्यांना तीन वाइंडिंग लागतात प्रायमरी सेकंडरी म्हटलं असं तर गोष्ट वेगळी होती इथे त्याने टू सेपरेट वाइंडिंग असं दिलेलं आहे तर त्यामुळे ऑप्शन जो फोर आहे तो है, सेकेंड है, है करेक्ट ऑप्शन आहे तुम्ही वर ऑब्जेक्शन रेज करू नका मी पर्सनली माझ्या अकॉर्डिंग सांगतोय बाकी तुमचा प्रश्न आहे पण ह्याचं तुम्ही ऑब्जेक्शन रेज केलं तरी तुम्हाला ह्याचे मार्क्स नाही मिळणार कारण फोर्थ ऑप्शन करेक्ट आहे नेक्स्ट आहे विच इज द करेक्ट टाईप ऑफ द पल्सेटिंग करंट ओके तर हा आपण क्वेश्चन घेतलेला होता पण त्याच्यामध्ये एक्झॅक्ट ऑप्शन किंवा एक्झॅक्ट सेंटेन्स फ्रेमिंगमध्ये थोडी गडबड झाली होती इथे काय आहे ते पाहूया ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की पल्सेटिंग करंट ओके जर तुम्ही रेक्टिफायर सर्किट जर वाचला असेल किंवा ज्यांना पल्सेटिंग डी सीच्या बाबतीत जर माहिती असेल तर त्या अकॉर्डिंग आपण इथे सांगू शकतो हो हे बाय डायग्रामवरून एक्सप्लेन करतो पल्सेटिंग म्हणजे तुम्हाला हे असे पल्सेस दिसतात ओके पल्सेटिंग म्हणजे बेसिकली पल्सेस आहेत आणि अल्टरनेटिंग दोन वेगवेगळे वर्ड आहेत पल्सेटिंग अँड अल्टरनेटिंग अल्टरनेटिंग म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकामध्ये पॉझिटिव्ह सायकल तो झिरो क्रॉसिंग करून तो निगेटिव्ह साईडला जातो पल्सेटिंग म्हणजे एक तर एकाच साईडला युनिट डायरेक्शनला तो पल्सेस असे क्रिएट करतो एक स्मूथ डी सी असू किंवा प्युअर डी सी असतो आणि एक असतो जा तुमचा पल्सेटिंग डी सी ज्यांना मी सांगितलं रेक्टिफायर जे शिकले असतील थ्री फेज रेक्टिफायर फायर किंवा जे सिक्स पल्स रेक्टिफाय किंवा थ्री पल्स रेक्टिफायर जे तुम्ही शिकला असाल हाफ हाफ वेव रेक्टिफायर वगैरे जे असेल किंवा सिक्स पल्स रेक्टिफाय ट्वेल्व पल्स रेक्टिफायर पण असं किंवा कन्वर्टर तर पल्सेसचा अर्थ आहे की तुमचे जे काही पॉझिटिव्ह जे काय डोम्स दिसतात बेसिकली हे त्याला आपण म्हणतो पल्सेस त्यामुळे ह्याला पल्सेटिंग डी सी असं सुद्धा म्हणता येतं ओके तुम्हाला जर वाटलं असेल याचा अल्टरनेटिंग आहे स्क्वेअर आहे ट्रँग्युलर हा थोडा डायसी क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये आता आपण एक्झॅक्ट त्याच्यामध्ये आपण सोर्स प्रोव्हाइड नाही करू शकत ह्याच्यामध्ये कारण असं एक्झॅक्ट कुठे दिलेलं असणार पल्सेटिंग म्हटल्यावर थोडं कन्फ्युजन होतं बऱ्याच ऑथरचे पण वेगवेगळे वेग, वेग, आन्सर असतील पण ह्या ऑब्जेक्शन जर तुम्ही घेतलं तर त्याचं आन्सर कदाचित ते तुम्हाला नाही मिळून देणार म्हणजे त्यांनी जे प्रूफ केलं की डीसी करंट तेच ते लोक त्याच्यावर ते ठाम राहतील कारण अल्टरनेटिंग करंट इथे पण अल्टरनेटिंग इथे पण अल्टरनेटिंग जर म्हणायला गेलं तर मग हा एक तर क्वेश्चनच बाद होईल किंवा तुम्हाला त्याचं करेक्ट आन्सर आहे ते तुम्हाला देणार नाही हेच ते जे टी सी करंट त्यांनी दिलेलं आहे तेच करेक्ट आन्सर घेऊन ते पुढे जातील ओके तर मी पर्सनली रिकमेंड करेन की नका करू पण तुमच्याकडे जा जर का सोर्स असतील तर करेक्ट आन्सर असे स्टँडर्ड बुकचे रेफरन्स वगैरे असतील तर तुम्ही नक्की करा पण माझ्याकडे तरी सोर्सेस नाही आहेत ह्याच्या बाबतीत आणि डी सी करंट त्यातल्या त्यात मग आता या इव्हन ऑप्शनवरून मी असं सुटेबल देऊ शकतो की पल्सेटिंग डी सी या अकॉर्डिंगने त्यांनी हा क्वेश्चन्स आहे तो जनरेट केला असे किंवा फॉर्म केला असेल नेक्स्ट आहे द डॅश टेक्निक वॉज क्रिएटेड टू असेस वेदर द मशीन कू डेमॉन्स्ट्रेट आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक्झॅक्ट वर्ड टू वर्ड आपण आपल्या लेक्चरमध्ये घेतला होता चारीच्या चारही ऑप्शनसुद्धा आपण त्याच्यामध्ये घेतलेले सांगितलं होतं की ते ट्युरिंग टेस्ट तिथे करेक्ट आन्सर येईल करेक्ट ट्युरिंग टेस्टचे ऑब्व्हिसली ए आयच्या अख्ख्या लेक्चरमध्ये आपण टेस्ट शिकलो ट्युरिंग टेस्टच्या बाबतीत तर ट्युरिंग टेस्ट इथे करेक्ट आन्सर आहे पण ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी आपल्याकडे स्टँडर्ड बुक एक्झॅक्टली अवेलेबल नाही आहे तर हवे शेर ते तुम्ही हे ऑनलाईनचे स्क्रीनशॉट आहे ते शेअर करू शकता जर कोणाकडे स्टँडर्ड रेफरन्स बुक्स रिलेटेड जे काय असेल तर ते तुम्ही अपलोड करू शकता मलासुद्धा सेंड करा मी त्या डी एफमध्ये ॲड करेन ज्यांना ऑब्जेक्शन रेज करेल ते करू शकतात इथे बघू शकता सेम ॲज इट इज क्वेश्चन कॉपी करून मी गुगलवर टाकलेला आहे मला हे आन्सर आलं आहे ट्युरिंग टेस्ट सेकंड आहे की ॲक्च्युअल जो ट्युरिंग आहेत एल ट्युरिंग त्यांचा पेपर आहे नाइन्टीन फिफ्टीमध्ये जो त्यांनी पब्लिश केला होता कम्प्युटिंग मशीनरी अँड इंटेलिजन्स पण एक्झॅक्टली ह्याच्यामध्ये एक्झ आपल्याला जे वर्डिंग हवे ते ह्याच्यामध्ये ए वर्ड टू वर्ड ह्याच्यामध्ये त्याने मेन्शन केलेलं नाही आहे पण हा आपण एक रेफरन्स म्हणून टाकू शकतो की त्यांचा जो स्टँडर्ड बुक आहे एम ट्युरिंग बाय ए एम ट्युरी ह्यांचा जो पेपर पब्लिश झाला होता त्याच्यावर त्यांनी एक्झॅक्टली त्या बाबतीतच सांगितलं होतं ओव्हरऑल वर्ड टू वर्ड नाही मिळणार पण सेम आहे सेम हा क्वेश्चन जर तुम्ही टाकला नेटवर ट्युरिंग टेस्टच आन्सर येईल मॅक्झिमम तीन आपण अपलोड करू शकतो हे तीन रेफरन्सेस तुम्ही तिथे अपलोड करू शकता नेक्स्ट आहे यू हॅव्ह बीन असाइन द असेसमेंट ऑफ द रीजन दॅट दॅट हॅपन्स टू बी अ क्लास सी स्पेस विच ऑफ द फॉलोइंग टास्क मस्ट बी कंप्लीटेड बिफोर द बिगिनिंग ऑफ द एनी ऑपरेशन तर कुठलंही ऑपरेशन परफॉर्म करायच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा काय करायला लागेल तर रिक्वेस्ट करायला लागेल आपल्याला एअरस्पेस परमिशन घेण्यासाठी ऑप्शन टू इथे करेक्ट येईल ऑप्शन टू इथे करेक्ट ऑप्शन यायला पाहिजे त्यांनी इथे ऑप्शन फोर दिलेलं आहे पण ह्याच्याकडे ह्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन इथे रेज करू शकता ऑब्जेक्शन रेज करू शकता पण मला ह्याचं एक्झॅक्ट स्टँडर्ड ह्याच्या कुठे रेफरन्स मिळालेला नाही आहे बुकलेट किंवा जे काही स्टँडर्ड टेक्स्टबुक म्हणतो तिथे मिळालेला नाही आहे तर त्यामुळे ते मी इथे प्रोवाईड करू शकत नाही पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की त्याचा ऑब्जेक्शन ते, ते रेज करा आणि तुमच्याकडे जर त्याच्याकडे रेफरन्स असेल तर मलासुद्धा तो तुम्ही शेअर करू शकता आपण ते पी एफमध्ये ॲड करू ओके तर मला एवढेच इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनमधले जे काय डाउटफुल क्वेशन्स ते मिळाले या व्यतिरिक्त जर तुम्हाला काय डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये कळवा आणि आधीच सांगतो की बाकीचे जे काय ट्रेड्स आहेत त्याचे पण आपण व्हिडिओ घेऊ येऊया त्याचे इंडस्ट्री फोर पॉईंट झिरोचे बेसिकली जे क्वेश्चन्स आहेत ते आपण त्याच्यामध्ये डिस्कस करूया ते पण ऑब्जेक्शन जिथे रेज करायचे त्याचे मी तुम्हाला स्टँडर्ड रेफरन्स बुक्स सगळं तुम्हाला सगळं जे काय आहे ते प्रोव्हाइड करेन ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच आणि व्हिडिओज हेल्पफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपलं टेलिग्रामचं ग्रुप आहे तिकडे या सगळ्या पीडीएफ वगैरे किंवा जे काही लिंक आहे ते तुम्हाला इथे मी प्रोव्हाइड करेन आणि चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मोठ्या नवीन टॉपिकसोबत